जिल्हा परिषद अहमदनगर आयोजित मिशन आरंभ शिष्यवृत्ती आज आपण अशा या विषयांतर्गत कार्यात्मक व्याकरण या घटकातील वर्ण विचार हा उपघटक पाहणार आहोत. काल सरांनी आपल्याला त्यातला अर्धा टॉपिक समजून सांगितलेला आहे, त्यातलाच पुढचा अर्धा घटक सर आज घेणार आहे. याचा भारांश 3% असून परीक्षेला हमखास एक प्रश्न याच्यावर असतो वर्ण विचारावर. घटक नवीन आहे, त्यातले बरेचसे शब्द आपल्या परिचयाचे नाही आहेत, तुम्हाला वारंवार त्याचा सराव करावा लागेल. सर्वांनी लक्षपूर्वक या घटकाकडे लक्ष द्यायचे. सर कालचा आजचा घटक घेऊन त्याच्यावर आधारित प्रश्न उत्तरे तुमचे घेणार आहेत. सर्वांनी पूर्ण लक्ष देऊन क्लास अटेंड करायचं आहे. मी सरांना विनंती करतो, माल्य सरांना, आजचा घटक सुरू करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी या विषयातील वर्णविचार भाग 2 शिकणार आहोत. तत्पूर्वी आपण वर्णविचार भाग 1 याची उजळणी करून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला प्रश्नाची उत्तरे देताना मदत होईल. काल आपण भाषा म्हणजेच काय, तर मग भाषा म्हणजे विचार, भावना, अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन असते. तसेच भाषा हा शब्द कुठून घेण्यात आला, तर भाषा हा शब्द संस्कृत धातू पासून घेण्यात आला. त्याचा अर्थ म्हणजे काय, बोलणे, बोलण्याचा व्यवहार करणे म्हणजे भाषा. आता मराठी साहित्यातील आद्यकवी मुकुंदराज त्यांचे 2 ग्रंथ विवेक सिंधू परमामृत, तसेच मराठीतील आद्य गद्य ग्रंथ लीळाचरित्र हा म्हाईन भट यांनी लिहिलेला, तसेच मराठी भाषा संपन्न करणारे श्री ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानदेव माऊली म्हणजेच त्यांचा ग्रंथ श्री ज्ञानदेवी ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव. आपण बघितलं होतं जागतिक मराठी भाषा दिन 27 फेब्रुवारीला साजरा केला जातो, तो विवास शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. आपली मराठी भाषा देवनागरी लिपीत, बाळबोध लिपीत, तशीच हिंदी, गुजराती, संस्कृत, संथाळी, नेपाळी याच्यामध्ये देवनागरी लिपी लिहिली जाते. ती उभ्या आडव्या तिरप्या रेषांनी लिहिली जाते. आता आदर्श लिपी, ज्या लिपीमध्ये ध्वनी प्रत्येक स्वतंत्र चिन्हांनी म्हणजेच वर्णाने दाखविला जातो व कोणत्याही वर्णाला एकापेक्षा जास्त ध्वनी नसतात, तिला आदर्श लिपी असे म्हणतात. तर देवनागरी लिपी ही पुष्कळशी पूर्ण आहे. पुष्कळशी म्हणण्याचे कारण यातील ई आणि उ हे 2 स्वर सोडले तर इतर स्वरांचे दीर्घ उच्चार दाखवण्याची सोय नाही. शिवाय च, ज, झ हे वर्ण 2 तरांनी उच्चारलेले जातात. आपण कालच त्याचं उदाहरण घेतलं, जग आणि जग ह्या प्रकारे उच्चारले जातात. माले सर, माले सर, हो, स्क्रीन 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 प्रेझेंटेशन करा ना, म्हणजे अजून इफेक्टिव्ह होईल. हे 2 सोडले तर देवनागरी लिपीत बहुतेक ध्वनींना स्वतंत्र वर्ण आहेत. आता व्याकरण म्हणजे काय, भाषेची देवाणघेवाण म्हणजेच भाषेचा व्यवहार व्यवस्थित रीतीने चालावा यासाठी काही नियम ठरवण्यात आले आहेत. या नियमांना व्याकरण असे म्हणतात. व्याकरण म्हणजेच भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र. व्याकरण हा शब्द कसा, वी आ प्लस क्रू म्हणजेच करण, याचाच शब्दशः अर्थ म्हणजे स्पष्टीकरण असा. व्याकरणचा शब्दशः अर्थ म्हणजे काय, स्पष्टीकरण असा होईल. व्याकरणाला शब्दानुशासन असे नाव देणारे महर्षी पतंजली. आता व्याकरणाच्या अभ्यासाचे घटक आपण बघितले होते, वर्णविचार, शब्दविचार आणि वाक्यविचार. तर वर्णविचार म्हणजेच काय, वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे. वाक्य म्हणजेच काय, तर पूर्ण अर्थाचे बोलणे. उदाहरणार्थ, मुलांनी खरे बोलावे, हे काय झाले, एक पूर्ण अर्थाचे वाक्य झाले. पूर्ण अर्थाचे वाक्य झाले, मुलांनी खरे बोलावे. जर आपण बोलावे खरे मुलांनी, तर याला काही अर्थ राहिला नसता. पण आता इथे काय झालेलं आहे, मुलांनी खरे बोलावे म्हणजे इथे कुठेतरी एक त्याला अर्थ आलेला आहे. म्हणून वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे होय. वाक्यातील शब्दांना पद असे म्हणतात. आता शब्द काय आहे, ठराविक क्रमाने अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त झाला तर त्याला शब्द असे म्हणतात. आता उदाहरणार्थ,
शब्द काय आहे मुलांनी हा एक काय झालाय शब्द झालेला आहे ते अक्षर जे आहेत ते कसे आलेले आहेत ठराविक क्रमाने आलेले आहेत मुलांनी आता हे किती अक्षर आहेत तीन अक्षर आहेत आता आपण पुढे बघणार आहोत ध्वनी चिन्हे अक्षरे आपल्या ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुणा आहेत म्हणून अक्षरांना ध्वनी चिन्हे असे म्हणतात आता मु हे एक अक्षर हे एक ध्वनी चिन्ह आहे परंतु तो मूल ध्वनी नाही त्यामध्ये म आणि उ हे दोन मूल ध्वनी आहेत त्याच्यामध्ये म आणि उ हे दोन मूल ध्वनी आहेत आता पुढे बघणार आपण वर्ण आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूल ध्वनींना आपण वर्ण असे म्हणतो आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या वर्ण असे मूल ध्वनींना आपण वर्ण असे म्हणतो हे ध्वनी हवेत विरतात व नाहीसे होतात ते नष्ट होऊ नयेत म्हणून आपण काय करतो लिहून ठेवतो ते कशाने आपण लिहून ठेवतो रंगाने म्हणजेच वर्णाने लिहून ठेवतो म्हणून त्यांना वर्ण असे म्हणतात आता आपण अक्षर म्हणजेच काय तर ध्वनी चिन्हे वर्ण म्हणजेच काय मूल ध्वनी शासन निर्णय 2009 नुसार आपण महाराष्ट्र शासनाने स्वीकारलेली वर्णमाला स्वर स्वरादी व्यंजने आता इथं जे व्यंजने वगैरे आहेत ते काय पाय मोडून लिहिलेले आहेत तर त्याला आपण काय म्हणतो वर्णमाला आता शासन निर्णय 2009 नुसार महाराष्ट्र शासनाने स्वीकारलेली अक्षरमाला स्वर स्वरादी आणि व्यंजने इथं पाय मोडलेले नाही म्हणून हिला काय म्हणतात अक्षरमाला आता अक्षरमाला का म्हणतात वर्णमाला का म्हणतात आपण पुढे बघणार आहे विशेष संयुक्त व्यंजने दोन आहेत व्यंजन व्यंजन स्वरावलंबी असते स्वर मिसळला की व्यंजनाचे अक्षर होते व्यंजन वर्ण पाय मोडून दाखवतात व्यंजन वर्ण कशाने पाय मोडून दाखवतात उदाहरणार्थ क व्यंजन अक्षर स्वरयुक्त दाखवतात उदाहरणार्थ क क मध्ये काय आहे अ हा लुप्त प्रमाणात आहे म्हणून त्याला क म्हणून ज्या तक्त्यामध्ये व्यंजन पाय मोडून वर्ण स्वरूपात दर्शवलेले असतात त्या तक्त्याला वर्णमाला म्हणावे ज्या तक्त्यामध्ये व्यंजन पाय मोडून वर्ण स्वरूपात दर्शवलेले असतात त्या तक्त्याला वर्णमाला म्हणावे आणि ज्या तक्त्यामध्ये व्यंजन अस्वरयुक्त म्हणजेच अक्षर स्वरूपात दर्शवलेले असतील त्या तक्त्याला अक्षरमाला म्हणावे आता आपण वर्णमाला स्वर स्वरादी व्यंजने असे या सर्व प्रकारच्या वर्णांची क्रमवार मालिका म्हणजेच वर्णमाला वर्णमाला म्हणजे काय स्वर स्वरादी आणि व्यंजने असे या सर्व प्रकारच्या वर्णांचे क्रमवार मालिका म्हणजेच वर्णमाला आता वर्णांचे प्रकार आपण बघितलं होतं स्वर म्हणजे काय सो म्हणजेच उच्चार करणे होय थोडक्यात ध्वनी करणे आवाज करणे वर्णमालेतील अ पासून औ पर्यंतच्या 14 वर्णांना स्वर असे म्हणतात स्वरांचा उच्चार करताना ओठांच्या किंवा जिभेच्या विविध हालचाली होत असतात पण ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेच्या कोणत्याही भागाचा मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श न होता मुखावाटे जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना स्वर म्हणतात काय ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेच्या कोणत्याही भागाचा मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श न होता मुखावाटे जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना आपण स्वर असे म्हणतो म्हणजेच स्वरांचा उच्चार आपल्या तोंडावाटे सहज व स्वतंत्रपणे होतो स्वतंत्रपणे म्हणजेच दुसऱ्या कोणत्याही वर्णाच्या साह्या वाचून तिथं कोणत्याही वर्णांची गरज त्यांना पडत नाही स्वरांचा उच्चार करताना हवेचा मार्ग अडवलेला नसतो स्वरांचा उच्चार करताना हवेचा मार्ग अडवलेला नसतो स्वरांचा उच्चार करताना आपले तोंड उघडे पसरलेलेच म्हणजेच विवृत्त असते आता स्वरादी आपल्यामध्ये दोन स्वरादी आहेत अम आणि आहा हे अनुक्रमे शिरोबिंदू आणि विसर्ग यांची चिन्हे आहेत या दोन वर्णांना स्वरादी असे म्हणतात यात अनुस्वार व विसर्ग असे दोन उच्चार आहेत अनुस्वार व विसर्ग यांचा उच्चार करताना वर्णाच्या अगोदर स्वर येतो म्हणून त्यांना स्वरादी असे म्हणतात स्वरादी म्हणजेच स्वर आहे आधी म्हणजे आरंभी ज्याचा वर्ण आधी म्हणजे आरंभी आरंभी म्हणजे सुरुवातीचा स्वरादी म्हणजेच स्वर आहे आधी म्हणजेच आरंभीचा असा वर्ण उदाहरणार्थ अंगण या शब्दात अ प्लस अनुस्वार म्हणजे अंग आता शंकर हा शब्द म्हणजे श प्लस अ म्हणजे अनुस्वार क्षंग तसं किंग बनवण्यासाठी के प्लस क प्लस ई अनुस्वार बरोबर किंग दुःख शब्द बनवण्यासाठी द प्लस उ विसर्ग आणि दुःख स्पष्ट व खणखणीत उच्चारांना अनुस्वार असे म्हणतात उदाहरणार्थ गंगा
आंबा उंट इंधन ओझरते आणि अपष्ट माले सर एक मिनिट स्क्रीन शेअर करा ना सर कालच्या स्क्रीन शेअर करा स्क्रीन शेअर एक मिनिट सर स्क्रीन शेअर करा म्हणजे मला स्क्रीनशॉट करणं सोपं होऊन जाईल आलं का सर हा ओके ओके ओझरत्या अन अपष्ट उच्चारांना अनुनासिके असे म्हणतात उदाहरणार्थ ह देवांनी घरामध्ये विसर्ग याचा अर्थ श्वास सोडणे होय विसर्गाचा उच्चार ह या वर्णाला झटका देऊन उच्छवास सोडून केलेला उच्चारासारखा आहे आता व्यंजन मराठी वर्णमालेतील क ख पासून ह ळ पर्यंतचे सर्व वर्ण व्यंजने आहेत व्यंजने अपूर्ण उच्चाराचे आहेत हे दाखवण्यासाठी त्यांचा पाय मोडून लिहितात आपण जेव्हा क ख ग असा उच्चार करतो तेव्हा त्याला अ स्वर मिसळून आपण त्याचा उच्चार करतो उदाहरणार्थ क प्लस अ बरोबर क याचा अर्थ ज्या वर्णांचा उच्चार स्वरांच्या सहाय्या वाचून पूर्ण होत नाही याचा अर्थ ज्या वर्णांचा उच्चार स्वरांच्या सहाय्या वाचून म्हणजे वर्णांना कशाचं सहाय्य आहे तर स्वरांचं म्हणजे याचा अर्थ ज्या वर्णांचा उच्चार स्वरांच्या सहाय्या वाचून पूर्ण होत नाही त्यांना व्यंजने म्हणतात अक्षरे अक्षरे म्हणजेच पूर्ण उच्चारलेले वर्ण अ आ ई वगैरे स्वर पूर्ण उच्चारांचे आहेत स्वरांचा वर्ण आणि स्वरांचे अक्षर यात फरक असत नाही स्वरांचा वर्ण आणि स्वरांचे अक्षर यात फरक असत नाही क ख ग घ ही व्यंजने अपूर्ण उच्चारांची आहेत त्यात अ मिसळून क ख ग घ ही अक्षरे होतात सर्व स्वर व स्वरयुक्त व्यंजने यांना अक्षरे म्हणतात सर्व स्वर व स्वरयुक्त व्यंजने यांना अक्षरे म्हणतात वर्णमालेतील व्यंजन वर्ण पाय मोडून दाखवला जातो पण अक्षरमालेत व्यंजन अक्षर स्वरयुक्त दाखवले जाते स्वरांचे प्रकार ऱ्हस्व स्वर दीर्घ स्वर आणि संयुक्त स्वर असे स्वरांचे तीन प्रकार आहेत तर प्रथम आपण ऱ्हस्व स्वर म्हणजे काय हे समजून घेऊ अ ई उ ऋ आणि लु या स्वरांचा उच्चार आखूड होतो अ ई उ ऋ आणि लु या स्वरांचा उच्चार आखूड होतो त्यांचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो म्हणून त्यांना आपण ऱ्हस्व स्वर म्हणतो म्हणून त्यांना ऱ्हस्व स्वर असे म्हणतात तर दीर्घ स्वर म्हणजेच काय तर आ ई उ ए ऐ ओ औ या स्वरांचा उच्चार करण्यास अधिक वेळ लागतो त्यांचा उच्चार लांबट होतो म्हणून त्यांना दीर्घ स्वर असे म्हणतात आता संयुक्त स्वर स्वर दोन स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना संयुक्त स्वर असे म्हणतात उदाहरणार्थ आपण ए तयार करण्यासाठी आपण अ प्लस ई किंवा दीर्घ ई तर ए तयार झालेलं ऐ तयार करण्यासाठी आ प्लस ई किंवा दीर्घ ई ऐ तयार झालेले ओ तयार करण्यासाठी आपल्याला अ प्लस उ म्हणजेच ओ हा संयुक्त स्वर तयार झालेला आहे तर औ हा संयुक्त स्वर तयार करण्यासाठी आ प्लस उ किंवा उ घेतलेला आहे तर औ तयार झालेला आहे आता सजातीय स्वर आणि विजातीय स्वर आपण स्वरांचे तीन प्रकार बघितले ऱ्हस्व स्वर दीर्घ स्वर आणि संयुक्त स्वर आता सजातीय स्वर आणि विजातीय स्वर एकाच उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर म्हणतात एकाच उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर म्हणतात उदाहरणार्थ अ आ यांचे स्वर कसे आहेत सारखे आहेत म्हणजे ते एकाच उच्चार स्थानातून निघतात म्हणून अ आ ई तसेच उ यांचे पण उच्चार एकाच स्थानातून निघतात म्हणून या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतो तर भिन्न उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर म्हणतात भिन्न उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर म्हणतात उदाहरणार्थ अ आणि ई यांचे स्वर उच्चार कसे आहेत भिन्न उच्चार आहेत तसेच अ उ ई ए उ ए अ
रू यांचे उच्चार करताना आपण काय भिन्न प्रकारे करतो म्हणून यांना विजातीय स्वर असे म्हणतो. मात्रा उच्चार करण्यास लागणाऱ्या कालावधीवरून एखादा स्वर हा ह्रस्व स्वर आहे की दीर्घ स्वर आहे हे ठरवताना त्यांना आपण मात्रा असे म्हणतात. ह्रस्व स्वरांचा उच्चार करण्यास जो वेळ लागतो त्याला एक मात्रा मानतात. दीर्घ स्वर व संयुक्त स्वर यांचा उच्चार करण्यास दोन मात्रा मानतात. व्यंजनांचे प्रकार स्पर्श व्यंजने क ख पासून तर भ आणि म पर्यंतच्या व्यंजनांना स्पर्श व्यंजने म्हणतात. आता स्पर्श व्यंजने 25 स्पर्श व्यंजने आहेत. फुफ्फुसातील हवा तोंडावाटे बाहेर पडताना जीभ कंठ तालू दात ओठ या अवयवांना स्पर्श करते तेव्हा हे वर्ण उच्चारले जातात म्हणून त्यांना स्पर्श व्यंजने म्हणतात. पुढे आपण स्पर्श व्यंजने चार्ट मध्ये बघणारच आहोत. अनुनासिकी स्पर्श वर्ण न न न न म या वर्णांचा उच्चार त्या त्या वर्णांच्या उच्चार स्थानाबरोबरच नाशिकेतून म्हणजेच नाकातून होतो म्हणून त्यांना अनुनासिक वर्ण असे म्हणतात. ग न न न आणि म हे अनुनासिक वर्ण आहेत. अनुनासिक अनुस्वारांच्या ऐवजी वापरता येतात म्हणून त्यांना परसवर्ण असे म्हणतात. अनुनासिके आपल्याला अनुस्वाराच्या ऐवजी वापरता येतात. उदाहरणार्थ घंटा आपण तिथं अनुस्वार घेतला का नाही त्याला डायरेक्ट तला आपण न जोडलेला आहे घंटा हा शब्द तयार झालेला आहे. कठोर व मृदू व्यंजने ज्या व्यंजनात उच्चाराची तीव्रता दिसून येते ती कठोर व्यंजने समजली जातात. उदाहरणार्थ क ख च छ ट ठ त थ प आणि फ ही काय आहेत कठोर व्यंजने. कठोर व्यंजनांना श्वास किंवा अघोष वर्ण म्हणतात. कठोर व्यंजनांनाच श्वास किंवा अघोष वर्ण असे पण म्हणतात. तुलनेने ज्याचा विचार उच्चार सौम्य कोमल किंवा मृदू होतो त्यांना मृदू व्यंजने म्हणतात. आता मृदू व्यंजनांना नाद किंवा घोष वर्ण असे म्हणतात तर कठोर व्यंजनांना श्वास किंवा अघोष वर्ण असे म्हणतात. आता मृदू व्यंजनामध्ये ग घ ज झ ड ढ द ध भ हे वर्ण येतात. आता आपण इथे चार्ट बघणार आहोत. वर्ग क वर्गामध्ये कोणते कठोर व्यंजन येतात आणि कोणते मृदू वर्ण येतात. आता इथे बघा क मध्ये क आणि ख हे दोन कठोर व्यंजने येतात तर त्याच्यामध्ये ग घ आणि ग ही मृदू व्यंजने येतात. च वर्गामध्ये च आणि छ हे कठोर व्यंजने येतात तर त्याच्यामध्ये ज झ आणि न ही मृदू व्यंजने येतात. तट्ट वर्गामध्ये ट आणि ठ ही कठोर व्यंजने येतात तर त्याच्यामध्ये ड ढ आणि न ही मृदू व्यंजने येतात. आता त वर्गामध्ये त आणि थ हे कठोर व्यंजने येतात तर त्याच्यामध्ये द ध न ही मृदू व्यंजने येतात. आता प वर्गामध्ये प फ ही कठोर व्यंजने तसेच क्ष क्ष आणि स ही कठोर व्यंजने तर मृदू व्यंजने त्याच्यामध्ये ब भ आणि म ह य र ल व आणि ळ हे मृदू व्यंजने येतात. आता अर्धस्वर कोणाला म्हणायचं य र ल आणि व यांची उच्चारस्थाने अनुक्रमे ई रु लु आणि उ या स्वरांच्या उच्चारा स्थानासारखीच आहेत म्हणून यांना अर्धस्वर असे म्हणतात. संधी होताना या स्वरांच्या जागी वरील व्यंजने किंवा व्यंजनांच्या जागी हे स्वर येतात म्हणून यांना अर्धव्यंजने अर्धस्वर असे म्हणतात. उष्मे व घर्षक क्ष क्ष स यांना उष्मे किंवा घर्षक असे म्हणतात कारण त्यांचा उच्चार करताना आपलं काय घर्षण होतंय काय होतंय घर्षण होते म्हणून यांना क्ष क्ष आणि स यांना उष्मे किंवा घर्षक व्यंजने असे म्हणतो. उष्मन म्हणजेच काय वायू मुखावाटे जोराने उसासा बाहेर टाकल्याप्रमाणे या वर्णांचा उच्चार होतो. यामध्ये घर्षण आहे घर्षणामुळे उष्णता निर्माण होते म्हणून त्यांना उष्मे म्हणतात. यांचा समावेश कठोर वर्णामध्ये होतो. आता महाप्राण कोणाला म्हणायचं ह या वर्णांचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा तोंडावाटे बाहेर जोराने फेकली जाते म्हणून त्यांना महाप्राण म्हणतात. अशा ह मिसळून झालेल्या वर्णांना महाप्राण असे म्हणतात. क्ष
क्ष स यांचा उच्चार ही वायूच्या घर्षणाने होतो म्हणून त्यांनाही महाप्राण वर्ण असे म्हणतात. अशा रीतीने 14 वर्ण महाप्राण मानले जातात. आता ते कोणते? उदाहरणार्थ ख म्हणजे आपण काल बघितलं होतं ज्या वर्णांना एच लागलेला जातो म्हणजे ख तयार करण्यासाठी के आणि एच आपण ख तयार करतो पण त्याला अपवाद काय सांगितलं होतं मी च आणि स स ला एच लागत नाही तर च बनवण्यासाठी आपल्याला त्याला एच हा वर्ण जोडतो पण च हा महाप्राण वर्ण नाही तर स ला एच न लावता पण तो महाप्राण वर्ण आहे. आता आपण ख बनवण्यासाठी क प्लस ह घेतलेला होता घ बनवण्यासाठी ग प्लस ह घेतलेला होता तर छ बनवण्यासाठी च प्लस ह घेतलेला तसंच झ बनवण्यासाठी ज प्लस ह घेतलेला होता. म्हणजे उरलेल्या वर्णांना आपण अल्पप्राण असे म्हणतो. आता अल्पप्राण आणि महाप्राण यांचा आपण चार्ट बघणार आहे तर क काय आहे अल्पप्राण आहे तर त्याच्यापासून आपण पुढे बघतो आपण क आणि ह मिळून ख तयार झालेला आहे. ख काय आहे महाप्राण. आता ग ग हा अल्पप्राण आहे पण ग आणि ह मिळून घ हा महाप्राण तयार झालेला आहे. तसेच च हा अल्पप्राण आहे पण छ च आणि ह मिळून छ तयार झाले छ हा महाप्राण आहे. तसेच ज हा अल्पप्राण आहे पण ज आणि ह मिळून झ तयार म्हणजे तो झ महाप्राण झालेला आहे. तर ट हा अल्पप्राण तर ट आणि ह मिळून ठ हा महाप्राण तयार झालेला आहे. तसेच ड ड आणि ह मिळून ढ हा महाप्राण तयार झालेला आहे. ड हा अल्पप्राण आहे. त हा अल्पप्राण तर त आणि ह मिळून थ तयार झाले थ हा महाप्राण आहे. तसेच द हा अल्पप्राण आहे पण द आणि ह मिळून ध तयार झालेला आहे तर त्याला महाप्राण तयार झालेला आहे. प हा अल्पप्राण तर फ प आणि ह मिळून फ तयार झालेला आहे तर त्याला तो महाप्राण आहे. ब हा अल्पप्राण आहे ब आणि ह मिळून भ तयार झाले भ हा महाप्राण आहे. म्हणजेच इथं 14 वर्ण महाप्राण आहेत. किती वर्ण आहेत? 14 वर्ण महाप्राण आणि उरलेले सर्व वर्ण 20 वर्ण जे आहेत ते अल्पप्राण आहेत. आता आपण ख घ छ झ ठ ढ थ ध फ भ क्ष क्ष स आणि ह हे काय आहेत महाप्राण. उरलेले क ग च ज ट ड त द प ब य र ल व ग न न न म ळ हे काय आहेत अल्पप्राण आहेत. आता आपण वर्णविचार एक याची उजळणी करून घेतली तर वर्णविचार दोन मध्ये आपण बघणार आहेत. आपण वर्णविचार दोन मध्ये मराठी वर्णमाला आणि वर्णांचे प्रकार. आता स्वर याच्यामध्ये किती आहेत? 14 स्वर आहेत. स्वरादी 2, 34 व्यंजने, 25 स्पर्श व्यंजने, अर्धस्वर 4 आणि उष्मे 3, महाप्राण ह, स्वतंत्र वर्ण ळ, क्ष व ज्ञ यांच्याविषयी स्पष्टीकरण. आता श कसा तयार झालेला आहे तर क प्लस क्ष प्लस अ क्ष. ज्ञ कसा तयार झाले? द प्लस न प्लस य मिळून ज्ञ. आता आपण त्यांचा चार्ट बघणार आहे पुढे. वर्ण प्रकार स्वर 14, स्वरादी किती आहेत? 2, व्यंजने 34. तर आपण प्रथम स्वर बघणार. ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर आणि आदत्त. आता ऱ्हस्व स्वर मध्ये अ इ उ ऋ आणि लु, दीर्घ स्वर मध्ये आ इ आणि उ, तसेच संयुक्त स्वर मध्ये ए ऐ ओ आणि औ, आदत्त मध्ये ए आणि अ, दोन स्वरादी अम आणि आहा. आता व्यंजने आपण किती बघणार आहेत? 34 व्यंजने. त्याचे पण प्रकार पडतात स्पर्श व्यंजने, अर्धस्वर, उष्मे, महाप्राण आणि स्वतंत्र. तर आता आपण स्पर्श मध्ये बघणार आहेत. क वर्गामध्ये कठोर व्यंजने क आणि ख ही कठोर, त्याच्यामध्ये ग आणि घ हे मृदू, तर त्याच्यामध्ये अनुनासिक ग. च वर्गामध्ये च आणि छ ही कठोर व्यंजने, तर त्याच्यामध्ये ज आणि झ ही
मृदुव्यंजने तर न हा अनुनासिक आता ट वर्गामध्ये ट आणि ठ ही कठोर व्यंजने त्याच्यामध्ये ड आणि ढ ही मृदुव्यंजने त्याच्यामध्ये न हा अनुनासिक तर त वर्गामध्ये त आणि ठ ही कठोर व्यंजने द आणि ध मध्ये ही मृदुव्यंजने न हा अनुनासिक त वर्गामध्ये त आणि थ ही कठोर व्यंजने द ध ही मृदु तर न हा अनुनासिक प वर्गामध्ये प आणि फ ही कठोर तर ब आणि भ ही मृदु आणि म हा अनुनासिक आता अर्धस्वर कोणकोणते आहेत ये र ल आणि व हे अर्धस्वर उष्मे त्याच्यामध्ये क्ष क्ष आणि स ही उष्मे महाप्राण एक ळ स्वतंत्र वर्ण आता याच्यामध्ये संयुक्त स्वरांची गणना ही दीर्घ स्वरांमध्येच होते आता आपण वर्णांचे उच्चारस्थाने मराठी वर्णमालेत एकंदर 50 वर्णे आहेत या वर्णांचा उच्चार कोठून कसा होतो ते हे पाहू आपण आता जीभ पडजीभ कोमल तालू कंठ मूर्धा कठोर तालू वर्ष दंत तालू दात ओठ नाक आता कंठे कंठे वर्ण कोणकोणते ते आपण बघणार आहोत कंठे म्हणजे आपला गळा जिभेच्या मागील भाग जिभेचा जो मागील भाग हा वर उचलून परत पड जिभेच्या पुढील भागाला म्हणजे कंठाला स्पर्श करताना ज्या वर्णांना उच्चार ज्या वर्णांचा उच्चार होतो त्याला कंठे वर्ण असे म्हणतात आता कंठे वर्ण कोणकोणते आहेत अ आणि आ हे स्वर अ आणि आ हे स्वर कंठे वर्ण तसेच क ख ग घ आणि ह ही व्यंजने कंठवर्णी आहेत आता ताल्लव्य वर्ण कोणकोणते आहेत ते आपण बघणार वरच्या दाताच्या भागापासून कंठापर्यंतच्या जिभेच्या वरच्या बाजूस जो घुमटकार भाग आहे त्याला तालू असे म्हणतात यात तालू दोन भाग आहेत एक कठोर तालू दोन मृदू तालू पुढील भागाला कठोर तालू असे म्हणतात जिभेचे पाथे कठोर तालू लावून ज्या वर्णांचा उच्चार होताना त्या त्यांना ताल्लव्य वर्णे असे म्हणतात ई ई हे स्वर ताल्लव्य वर्ण आहेत च छ ज झ य क्ष हे ताल्लव्य वर्ण आहेत दंत ताल्लव्य वर्णे कठोर तालूच्या दाताकडील फुगीर व खरबरीत असा जो भाग आहे त्याला वर्ष असे म्हणतात हा दात तालू यांच्यामधील भाग होय येथे उच्चारलेल्या जाणाऱ्या ध्वनींना वर्ष असे म्हणतात यांनाच दंत ताल्लव्य वर्ण असे म्हणतात मूर्धन्य वर्ण कठोर तालू व कोमल तालू यांच्या मधले भागाला मूर्धा असे म्हणतात जे वर्ण उच्चार करताना आपल्या जिभेच्या शेंडा मूर्धेला जाऊन भिडतो त्यांना मूर्धन्य वर्ण असे म्हणतात जे वर्ण उच्चार करताना आपला जिभेचा शेंडा मूर्धेला जाऊन भिडतो त्यांना मूर्धन्य वर्ण असे म्हणतात रु हा स्वर आणि ट ठ ड ढ न र ळ क्ष आणि ळ यांना मूर्धन्य वर्ण असे म्हणतात आता दंतवर्ण जे वर्ण उच्चारताना आपल्या जिभेचे टोक वरच्या दातांच्या मागच्या बाजूस टेकते त्यांना दंतवर्ण असे म्हणतात लु हा स्वर आणि त थ द ध न ल स ही व्यंजने आहेत ओष्ठवर्ण ओष्ठ म्हणजेच ओठ खालच्या व वरच्या ओठांचा उपयोग करून जे वर्ण आपण उच्चारतो त्यांना ओष्ठवर्ण असे म्हणतात आता याच्यामध्ये ओष्ठवर्ण खालच्या व वरच्या ओठांचा उपयोग करून जे वर्ण आपण उच्चारतो त्यांना ओष्ठवर्ण असे म्हणतात उ उ हे स्वर आणि प फ ब भ म हे ओष्ठवर्ण आहेत आता उच्चारस्थानानुसार वर्णाचे वर्गीकरण आता इथं आपण स्वर व्यंजने मुखाचा भाग आणि वर्णाचे नाव आता आपण अ आणि आ एक आहेत दोन स्वर
त्यांचा उच्चार कंठे होतो, त्यांचा मुखाचा भाग काय आहे कंठामध्ये, आणि वर्णांचे नाव कंठे. तसेच व्यंजने कोणकोणती येतात कंठे, तर क ख ग घ ग आणि ह ही काय व्यंजने आहेत, मुखाचा भाग कंठ आणि त्यांचे वर्ण वर्णाचे नाव आहे कंठे वर्ण. ई ई हे स्वर, तसेच च छ ज झ न य आणि क्ष यांचा मुखाचा भाग तालू, त्यांना तालव्य वर्ण असे म्हणतात. तालव्य वर्ण कोणकोणते, ई आणि ई हे स्वर. तर च छ ज झ न य आणि क्ष यांचा मुखाचा भाग तालू मध्ये त्यांचा उच्चार होतो म्हणून त्यांना तालव्य वर्ण म्हणतात. तर रु ट ठ ड ढ न र क्ष आणि ळ मूर्धा, म्हणून त्यांना मूर्धन्य वर्ण असे म्हणतात. मुखाचा भाग कुठे आहे मूर्धा, म्हणून त्यांना मूर्धन्य वर्ण म्हणतात. तर लु हा स्वर, तसेच त थ द ध न ल आणि स हे व्यंजने दंत यांचा उच्चार करण्याचा भाग दंत, म्हणजे ते दंत्य वर्णी. उ उ प फ ब भ आणि म यांचा उच्चार करण्याचा भाग ओष्ट, ओष्ट म्हणजे ओठ, त्यांचा हे ओष्ट वर्णी झाले. ए आणि ऐ याच्यामध्ये व्यंजने नाहीत, कंठ प्लस तालू कंठ तालव्य. ओ आणि औ यांचा मुखाचा भाग कंठ आणि ओठ मिळून यांचा उच्चार होतो म्हणून ते कंठष्ट झाले. व त्याचा उच्चार दंत आणि ओठ मिळून केला जातो म्हणून ते दंतोष्ट झाले. तसेच च छ ज आणि झ दंत प्लस तालू हे दोन भाग मिळून उच्चार होतो म्हणून त्यांना दंत तालव्य असे म्हणतात. परत एकदा आपण बघून घेऊ, अ आणि आ याचा उच्चार कंठामध्ये केला जातो. तसेच क ख ग घ ग आणि ह यांचा उच्चार कंठामध्ये केला जातो म्हणून ते कंठे वर्ण झाले. तसेच ई आणि ई च छ ज झ न य आणि क्ष याचा उच्चार तालू म्हणजेच तालू मध्ये केला जातो याचा उच्चार म्हणून त्यांना तालव्य वर्ण म्हणतो. तसेच रु ट ठ ड ढ न र क्ष आणि ळ याचा उच्चार मूर्धा म्हणजे मूर्धन्य वर्ण झाले ते. तर लु त थ द ध न ल आणि स यांचा उच्चार करताना आपल्या दातांचा यूज म्हणजेच दंत्य वर्ण. तसेच उ आणि उ प फ ब भ आणि म हे व्यंजने उच्चारताना आपल्या ओटाचा यूज करतो आपण म्हणून त्यांना ओष्ट वर्ण म्हणतो. तसेच ए आणि ऐ यांचा उच्चार करताना आपण कंठ आणि तालूचा यूज करतो म्हणून त्यांना कंठ तालव्य. तसेच ओ आणि औ यांचा उच्चार करताना आपण कंठ आणि ओठाचा वापर करतो म्हणून त्याला कंठष्ट. तसेच व दंत प्लस ओष्ट मुखाचा भाग काय दंत प्लस ओष्ट म्हणून ते दंतष्ट झाले. तसेच च छ ज आणि झ यांचा उच्चार करते दंत प्लस तालू यांचा यूज करतो म्हणजेच दंत तालव्य वर्ण झाले. अ आणि अ यांना आदत्य वर्णांचा उच्चार इंग्रजीपेक्षा वेग आहेत. स्थान कंठ व्याकरणातील वर्णविचाराचा उपयोग लक्षात घेणे आवश्यक आहे. आपल्या उच्चारात स्पष्टता स्वच्छता व बिनचूकपणा येण्याच्या दृष्टीने हा अभ्यास अत्यंत उपयुक्त ठरतो. तसेच जोडाक्षर लेखनातील बिनचूकपणा व जोडाक्षरांच्या उच्चारातील स्वच्छपणा व स्पष्टपणा यांच्यातील वर्णविचाराचा अभ्यास पूरक ठरतो. कोशातील शब्दांचा शोध घेण्यासाठी वर्णमालेचा उपयोग होतो. संदर्भ ग्रंथांचा आपल्याला नेहमीच उपयोग करावा लागतो. तसा तो करणे ही अभ्यासाची एक उत्तम सवयी आहे. प्रत्येक कोशाच्या प्रारंभी वर्णानुक्रमे विषयाची मांडणी कशी केली आहे याची माहिती दिलेली असते. त्याचा उपयोग करून संदर्भ शोधन करावे. मात्र वर्णानुक्रम हा विषय त्या दृष्टीने उपयुक्त ठरतो यात
तिळ मात्र शंका नाही. आता आपण याच्यावरील काही प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 1, मराठी भाषेत किती व्यंजने आहेत? पर्याय क्रमांक 1 48, पर्याय क्रमांक 2 34, पर्याय क्रमांक 3 12, पर्याय क्रमांक 4 40. मराठी भाषेत किती व्यंजने आहेत? पर्याय क्रमांक 1 48, पर्याय क्रमांक 2 34, पर्याय क्रमांक 3 12, पर्याय क्रमांक 4 40. याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. मराठी भाषेत 34 व्यंजने आहेत. मृदू असलेले व्यंजन सांगा. मृदू असलेले व्यंजन सांगा. पर्याय क्रमांक 1 ट, पर्याय क्रमांक 2 ठ, पर्याय क्रमांक 3 द, पर्याय क्रमांक 4 ख. मृदू असलेले व्यंजन सांगा. पर्याय क्रमांक 1 ट, पर्याय क्रमांक 2 ठ, पर्याय क्रमांक 3 द, पर्याय क्रमांक 4 ख. तर याच्यामध्ये पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. द हे मृदू व्यंजन, तर ट हे कठोर व्यंजन, ठ हे कठोर व्यंजन, ख हे कठोर व्यंजन आहे. खालीलपैकी कोणती व्यंजने उष्मीय व्यंजने मानली जातात? कोणती व्यंजने उष्मीय व्यंजने मानली जातात? पर्याय क्रमांक 1 ज्ञ आणि क्ष, पर्याय क्रमांक 2 स आणि क्ष क्ष, पर्याय क्रमांक 3 च छ ज आणि झ, पर्याय क्रमांक 4 ज झ छ आणि क्ष. खालीलपैकी कोणती व्यंजने उष्मीय व्यंजने मानली जातात? उष्मीय व्यंजने म्हणजेच घर्षण व्यंजने होय. आपण बघितलं होते स क्ष आणि क्ष ही उष्मीय व्यंजने मानले जातात. पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे. तर क्ष आणि ज्ञ हे जोड अक्षर तसेच. पुढीलपैकी दीर्घ स्वर कोणते? पुढीलपैकी दीर्घ स्वर कोणते? अ रु रु लु अ ई ई ई. पर्याय क्रमांक 1 अ आणि रु, पर्याय क्रमांक 2 रो आणि लु, तसेच पर्याय क्रमांक 3 अ आणि ई, पर्याय क्रमांक 4 ई आणि उ. पुढीलपैकी दीर्घ स्वर कोणते? पुढीलपैकी दीर्घ स्वर कोणते? पुढीलपैकी दीर्घ स्वर कोणते?
तर पुढीलपैकी दीर्घ स्वर इ आणि उ हे दीर्घ स्वर आहेत, अ आणि रु हे ह्रस्व स्वर आहेत, तर इ आणि उ हे दीर्घ स्वर, पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर आहे. मराठी भाषेत ळ या वर्णांचा र ळ या वर्णाचे वैशिष्ट्य काय, मराठी भाषेतील ळ या वर्णांचे वैशिष्ट्य काय. मृदु वर्ण, स्वतंत्र वर्ण, कठोर वर्ण, आद्य वर्ण. मराठी भाषेतील ळ या वर्णांचे वैशिष्ट्य काय. पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे. ळ हा स्वतंत्र वर्ण आहे. स्वरमालेतील अम आणि अहा या वर्णांना काय म्हणतात, स्वरमालेतील अम आणि अहा या वर्णांना काय म्हणतात. संयुक्त स्वर, स्वरादी, दीर्घ स्वर, परवर्ण स्वर. भरपूर मुलांनी उत्तर दिलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे. स्वरमालेतील अ आणि अहा या दोन वर्णांना स्वरादी असे म्हणतात. च, छ, ज आणि झ हे टिंबटिंब वर्ण आहेत. दंते वर्ण, पर्याय क्रमांक 2 तालव्य वर्ण, पर्याय क्रमांक 3 कंठ वर्ण, पर्याय क्रमांक 4 ओठ वर्ण. च, छ, ज, झ हे तालव्य वर्ण आहेत. पर्याय क्रमांक 2. तर दंते वर्ण त्याच्यामध्ये कोणते, तर त, थ, द, ध, न आणि ल, स हे काय आहेत, दंते वर्ण आहेत. त्याच्यामध्ये कंठवर्ण कोणते आहेत, कंठवर्णे अ आणि आ हे स्वर, तर क, ख, ग, घ, ड आणि ह हे कंठवर्ण. तसेच ओष्ठवर्ण कोणते, तर उ, उ हे स्वर. तसेच प, फ, ब, भ आणि म हे ओष्ठवर्ण आहे. पुढे त, ठ, ड ही व्यंजने कोणते वर्ण म्हणून ओळखले जातात. पर्याय क्रमांक 1 कंठ, पर्याय क्रमांक 2 दंते, पर्याय क्रमांक 3 मूर्धन्य, पर्याय क्रमांक 4 ओष्ठ. आता आपण बघितले होते कंठवर्ण कोणते, दंतवर्ण कोणते आणि मूर्धन्य वर्ण कोणते, ओष्ठवर्ण कोणते. आता आपण मागील प्रश्नामध्ये बघितले होते, तर ट, ठ, ड ही व्यंजने कोणता वर्ण म्हणून ओळखले जातात. तर पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर आहे. मूर्धन्य वर्ण म्हणून ओळखले जातात. त्याच्यामध्ये काय काय येतं, तर रु हा स्वर येतो आणि ट, ठ, ड, ढ, न, र, क्ष आणि ळ हे वर्ण येतात, त्यांना मूर्धन्य वर्ण असे म्हणतात. म्हणजे कठोर तालू व कोमल तालू किंवा तालू किंवा कंठ याच्या मधल्या भागाला मूर्धा असे म्हणतात. जे वर्ण उच्चारताना आपल्या जिभेचा शेंडा मूर्धेला जाऊन भिडतो त्यांना मूर्धन्य वर्ण असे म्हणतात. जे उच्चार करताना काय आपल्या जिभेचा शेंडा मूर्धेला जाऊन भिडतो त्यांना मूर्धन्य वर्ण असे म्हणतात. यापैकी दीर्घ स्वरांचा गट कोणता, दीर्घ स्वरांचा गट कोणता. ई, उ, रु, लु आणि रु. पर्याय क्रमांक 2 ऐ, ए, अ आणि औ. तसेच पर्याय क्रमांक त, फ, ब, भ आणि पर्याय क्रमांक 4 ई, उ, ए आणि औ.
दीर्घ स्वरांचा गट कोणता? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हा दीर्घ स्वरांचा गट आहे. ई उ ए आणि औ हे काय आहेत? दीर्घ स्वर आहेत, तो त्यांचा गट आहे. दात व तालू यामधील भाग कोणता? कंठ, वर्ष, मूधा, ओष्ठ. दात व तालू यामधील भाग कोणता? कंठ, वर्षे, मूर्धा, ओष्ठ. पर्याय क्रमांक 1 दात व तालू यामधील भाग कोणता? पर्याय क्रमांक 1 कंठ, पर्याय क्रमांक 2 वर्ष, पर्याय क्रमांक 3 मूर्धा, पर्याय क्रमांक 4 ओष्ठ. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे. कठर तालुका दाताकडील फुगीर व खरबरीत असा जो भाग आहे त्याला वर्ष असे म्हणतात. हा दात व तालू यांच्यामधील भाग होय. इथे उच्चारले जाणाऱ्या ध्वनींना वर्ष ध्वनी असे म्हणतात. इथे उच्चारले जाणाऱ्या ध्वनींना आपण वर्ष ध्वनी म्हणतो. तर ते त्यांनाच आपण दंत ताल्लव्य वर्ण असे म्हणतो. ते कोणते आहे? तर च, छ, ज आणि झ या वर्णांना अ लावून पण ये ना लावता जो उच्चार होतो त्यांना दंत ताल्लव्य असे म्हणतात. आता मराठी वर्णमालेमध्ये वर्णांची नावे व त्यांचे उच्चार सामान्यत एकच असतात पण त्यांना अपवाद आहेत. तो च या वर्गातील च, छ, ज ह्या वर्णांचा उच्चार त्यांचा ताल्लव्य किंवा दंत ताल्लव्य असं होतो. आपण जग किंवा जग म्हणतो. म्हणजे जग म्हणजे काय झालं? तर सृष्टी. तर जग किंवा म्हणजे जिवंत राहा जे आपण म्हणतो जप किंवा जप. जप म्हणजे देवाचे नाव घेणे किंवा जप म्हणजे काळजी घेणे. तसेच चाप किंवा चाप. चाप म्हणजे धनुष्य तर चाप म्हणजे आपण काय म्हणतो? चिमटा. खालीलपैकी कोणत्या वर्णाचा समावेश वर्णमालेत होत नाही? कोणत्या वर्णांचा समावेश वर्णमालेत होत नाही? खालीलपैकी कोणत्या वर्णाचा समावेश वर्णमालेत होत नाही? पर्याय क्रमांक 1 अम, पर्याय क्रमांक 2 शे, पर्याय क्रमांक 3 ह, पर्याय क्रमांक 4 अळ. पर्याय क्रमांक 1 अम, अचूक उत्तर द्यायचं आपल्याला पर्याय क्रमांक 1 हे चुकीचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1 ज्यांनी उत्तर दिलंय ते उत्तर चुकीचं आहे. खालीलपैकी कोणत्या वर्णांचा समावेश वर्णमालेत होत नाही? आपण दोन वर्ण बघितलेले होते. पर्याय क्रमांक 2 याचा अचूक उत्तर आहे क्ष आणि ज्ञ यांचा समावेश वर्णमालेत होत नाही. क्ष व ज्ञ यांचा समावेश वर्णमालेच्या तक्त्यात काय म्हणून केला जातो? मूल ध्वनी, महाप्राण, संयुक्त व्यंजन, स्वर. क्ष व ज्ञ यांचा समावेश वर्णमालेच्या तक्त्यात काय म्हणून केला जातो? मूल ध्वनी, संयुक्त व्यंजन, महाप्राण कि स्वर? क्ष व ज्ञ यांचा उच्चार समावेश वर्णमालेच्या तक्त्यात काय म्हणून केला जातो? तर त्यांचा समावेश वर्णमालेत संयुक्त व्यंजन म्हणून केला जातो. आपण क्ष च आणि ज्ञेची फोड बघितली होती. आपण ओ हा व्यंजन कोणत्या प्रकारचा आहे? कंठ ताल्लव्य, कंठेष्ट, दंत ताल्लव्य, तालव्य. ओ हा व्यंजन कोणत्या प्रकारचा आहे? कंठ ताल्लव्य, कंठष्ट,
दंत तालव्य आपल्या उच्चार करायचा ओ चा उच्चार कुठून होतो ओ हा व्यंजन कोणत्या प्रकारचा आहे त्याचा उच्चार कुठून होतो ओ आपण आवाज देतो ओ म्हणजे त्याचा उच्चार कुठून होतो तर याचं पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे कंठस्थ खालीलपैकी दंत तालव्य वर्ण कोणता क पर्याय क्रमांक 2 ख पर्याय क्रमांक 3 ज पर्याय क्रमांक 4 म भरपूर मुलांनी याचं अचूक उत्तर दिलेलं आहे पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर आहे ज हा दंत तालव्य आहे बाकी सर्व असणारे काय क कंठवर्ण ख कंठवर्ण म ओष्ठवर्ण म आपण ओठांचा यूज करतो म उच्चारण्यासाठी आपण ओठांचा यूज करतो म म्हणजे तो ओष्ठवर्ण झाला खालीलपैकी महाप्राण कोणते ड च ट की स खालीलपैकी महाप्राण कोणते पर्याय क्रमांक 1 ड पर्याय क्रमांक 2 च पर्याय क्रमांक 3 ट पर्याय क्रमांक 4 स पर्याय क्रमांक 4 पर्याय क्रमांक 4 स हा महाप्राण आहे आपण बघितलं होतं एस ला एच लागत नाही पण तो काय स हा महाप्राण आहे बरोबर पुढील पैकी कोणते व्यंजन कंठस्थानी आहे च छ प आणि क उच्चार करायचा आणि उत्तर आपल्याला लगेच सापडतं च छ प आणि क पुढील पैकी कोणते व्यंजन कंठस्थानी आहे च छ प की क पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर आहे क हे कंठवर्ण आहे त्याच्यामध्ये अ आ हे स्वर येतात तर क ख ग घ ड ह ही व्यंजने येतात तर च हा दंत तालव्य छ दंत तालव्य प हा ओष्ठवर्ण आहे म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर आहे दोन व्यंजन एकत्र येतात त्याला काय म्हणतात दोन व्यंजन एकत्र येतात त्याला काय म्हणतात संयुक्त व्यंजन जोडाक्षर कठोर व्यंजन स्वरादी दोन व्यंजन एकत्र येतात त्याला काय म्हणतात दोन व्यंजन एकत्र येतात त्याला संयुक्त व्यंजन बरोबर संयुक्त व्यंजन त्याला काय म्हणतात संयुक्त संयुक्त म्हणजे काय झाले दोन झाले म्हणजे दोन व्यंजन एकत्र येतात त्याला संयुक्त असे म्हणतात औ हा कोणत्या प्रकारचा स्वर आहे संयुक्त स्वर दीर्घ स्वर मूळ स्वर मूळ स्वर आपण ऱ्हस्व स्वर बघितले होते बरोबर दीर्घ स्वर आणि संयुक्त स्वर बघितले होते आपण तर औ हा कोणत्या प्रकारचा स्वर आहे संयुक्त स्वर आहे की दीर्घ स्वर आहे की मूळ स्वर आहे की मूळ स्वर तर
औ हा संयुक्त स्वर आहे त्याच्यामध्ये ए ऐ ओ आणि औ ए ऐ ओ आणि औ हे संयुक्त स्वर आहेत तर औ आपण काय केलेलं होतं आ आणि उ याच्यापासून औ तयार झालेले म्हणजे तो काय आहे संयुक्त स्वर आहे पुढील पैकी संयुक्त व्यंजन ओळखा क्ष ज्ञ रु लु प क्ष आणि प ओ औ पुढील पैकी संयुक्त व्यंजन ओळखा पर्याय क्रमांक 1 क्ष पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर आहे क्ष आणि ज्ञ आपल्याला सोर नाही सांगितलं इथं प्रश्न बघून घ्यायचं नाही पुढील पैकी संयुक्त व्यंजन ओळखा क्ष आणि ज्ञ पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर आहे आपल्याला सोर नाही सांगितले संयुक्त सोर सांगितलेले नाही आपल्याला संयुक्त व्यंजन विचारलेलं आहे प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा असतो पुढील पैकी मूर्धन्य वर्ण कोणता पर्याय क्रमांक 1 पर्याय क्रमांक 2 थ पर्याय क्रमांक 3 द पर्याय क्रमांक 4 न मूर्धन्य वर्ण कोणता खालील पैकी मूर्धन्य वर्ण कोणता खालील पैकी मूर्धन्य वर्ण कोणता पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर आहे त्याच्यामध्ये न म्हणजे ट ठ ढ न र क्ष आणि ळ हे मूर्धन्य वर्ण आहेत तर त हे दंतवर्ण थ पण दंतवर्ण आणि द सुद्धा दंतवर्ण आहेत बाकी इतर सर्व दंतवर्ण आणि न फक्त त्याच्यामध्ये मूर्धन्य वर्ण आहे म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर आहे अनुनासिके मुख्यत्वे कशाच्या सहाय्याने उच्चारले जाते अनुनासिके मुख्यत्वे कशाच्या सहाय्याने उच्चारले जाते जीभ मुर्दा ओठ आणि नाक वर्णांचा उच्चार आपण नाकाद्वारे करतो बरोबर त्यांना आपण अनुनासिके असे म्हणतो म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर आहे अनुनासिके म्हणजे अनुस्वाराच्या ऐवजी वापरता येतात म्हणून त्यांना परसवर्ण असे पण आपण म्हणतो त्याच्यामध्ये ग न न न आणि म या वर्णांचा उच्चार होतो ळ हा ध्वनी खालील पैकी कोणत्या प्रकारचा आहे मूर्धन्य दंत तालव्य ओष्ठ कि तालव्य दंत तालव्य आहे ळ हा ध्वनी कोणत्या प्रकारचा आहे तर पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर आहे मूर्धन्य आता याच्यामध्ये दंत तालव्यमध्ये च छ ज आणि झ हे अक्षर येतात तर ओष्ट मध्ये उ आणि उ हे स्वर तर प फ ब भ आणि म ही व्यंजने येतात बरोबर तर मूर्धन्य मध्ये आपण काय रु हा स्वर येतो ठ ड ढ न र क्ष आणि ळ ही वर्ण येतात आता च छ ज झ ही व्यंजने कोणत्या प्रकारचे आहेत कंठ तालव्य दंतोष्ट कि दंत तालव्य कि कंठष्ट एक दोन तीन चार दंत तालव्य पर्याय क्रमांक 4 हे 3 हे याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर आहे च छ ज
झ ही व्यंजने दंत तालव्ये आय. धृतराष्ट्र या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत? धृतराष्ट्र या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत? प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. हा प्रश्न आपण शेवटी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2-6. आपण याचं सविस्तर बघणार आहोत. पुढील पैकी कंठाजवळ उच्चार कोणत्या वर्णांचा होतो? प वर्ण, क वर्ण, त वर्ण की ट वर्ण? होतो पुढील पैकी कोष्ट वर्ण ओळखा. ख ग ब ज पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर आहे. ओष्ठ वर्ण त्याच्यामध्ये उ प फ ब भ आणि म. पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर. खालील पैकी कोणता वर्ण तालव्य पद्धतीने उच्चारला जातो? प. पर्याय क्रमांक 2 च. पर्याय क्रमांक 3 भ. पर्याय क्रमांक 4 ट. पर्याय क्रमांक 4 ट. पर्याय क्रमांक 2 पर्याय क्रमांक 4 ट. पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे. पुढील वर्णांचा अचूक पर्याय ओळखा. उ आणि उ हे वर्ण मूर्धे दंत तालव्य ओष्ठ किंवा मूर्धन्य. अचूक उत्तर आहे. दंत तालव्य वर्ण असणाऱ्या शब्दांचा पर्याय ओळखा. कमळ, फणस, ऊस, चांदोबा. पर्याय क्रमांक 4 चांदोबा. चांदोबा हे याचं अचूक उत्तर आहे. जण या शब्दातील ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? ओष्ठ, दंत तालव्य, दंते की तालव्य? चार हे याचं अचूक उत्तर आहे, तालव्य. मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणाला ओळखले जाते? पर्याय क्रमांक 1 गंगाधर शास्त्री फडके. पर्याय क्रमांक 2 दादोबा पांडुरंग तरखडकर की विष्णू शास्त्री चिपळूणकर की पर्याय क्रमांक 4 विल्यम स्कॅरी. पर्याय क्रमांक 3 पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर आहे, विष्णू शास्त्री चिपळूणकर. तर पर्याय क्रमांक 2 हे दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठीचे पाणिनी म्हणून ओळखले जाते. पुढील पैकी ओष्ठ वर्ण ओळखा. झ, भ, ब की र? ऑप्शन नंबर क्रमांक 3 ब. अरे क्रमांक 3 ब. उत्तर करताना पोटाचा वापर करतो. पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर आहे, ब. रु स्वरांचा उच्चार स्थान कोणते? तालव्य, मूर्धन्य, ओष्ठ, दंत तालव्य? खालील पैकी गटात न बसणारा शब्द ओळखा. आ, ई, उ.
याच्यामध्ये पर्याय क्रमांक 3 उ पर्याय क्रमांक 3 चा उ जो आहे तो ह्रस्व स्वर आहे बाकी सर्व दीर्घ स्वर आहेत न हे अनुनासिक कोणत्या उच्चार प्रकारातील आहे दंत्य तालव्य कंठ ओष्ठ पर्याय क्रमांक 3 पर्याय क्रमांक 2 पर्याय क्रमांक 2 हे याचे अचूक उत्तर आहे न हे अनुनासिक तालव्य प्रकारातील आहे आता आपण धृतराष्ट्र जो हा प्रश्न होता धृतराष्ट्र मध्ये किती वर्ण आहेत किती व्यंजने आहेत आपण बघणार आहोत ध प्लस रु प्लस त प्लस अ प्लस र प्लस आ प्लस क्ष प्लस त प्लस र प्लस अ तर याच्यामध्ये ध हे एक व्यंजन झालं त हे दुसरं र हे तिसरं श ह चौथं ट आणि पाचवा आणि र हे सहावं म्हणजे याच्यामध्ये किती व्यंजने आहेत तर एकूण 6 व्यंजने आहेत तर आज आपण काल आणि आज जो काही वर्णविचार हा टॉपिक आपण घेतला त्याचा कुठेतरी आपल्या अभ्यासात व ज्ञानात नक्कीच भर पडेल व येणाऱ्या परीक्षेत आपल्याला मदत होईल यात तिळ मात्र शंका नाही अशा प्रकारे आजचे आपले लेक्चर इथे संपलेले आहे धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर कालाने आज आपण कार्यात्मक व्याकरण या घटकातील वर्णविचार घटक सविस्तर प्रश्नोत्तर घेतलेला आहे जवळपास सरांनी आज 35 काल 20 50 पेक्षा जास्त प्रश्नोत्तर घेतलेले आहे यातील कदाचित एखादा प्रश्न तुमच्या शेवटच्या परीक्षेला असू शकतो सर्वांनी या घटकाची व्यवस्थित अशी तयारी करायची आहे बरेचसे शब्द नवीन आहेत त्याचं वारंवार रिव्हिजन जर केली तर तुम्ही हा प्रश्न सहज सोडू शकता आज काल आणि आज आपल्याला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोलार बुद्रुक येथील तंत्रज्ञ तसेच तज्ज्ञ मार्गदर्शक पुंडलिक माले सर यांनी सकुलाचं मार्गदर्शन केलेलं आहे तर सरांचं मी मनपूर्वक धन्यवाद मानतो तर आज आपण आपला घटक संपला इथेच थांबूया उद्या पुन्हा एकदा आपण नवीन घटकाने भेटणार आहोत बरोबर 7 सगळ्या विद्यार्थ्यांनी जॉईन व्हायचं आहे आणि जे घटक झाले आहे त्याची रोज सराव आणि रिव्हिजन करायची आहे तर आजचं सेशन संपलं असं मी जाहीर करतो थांबूया आपण